लाइव वायरला चिकटलेल्या व्यक्तीस अलग करण्याचे तंत्र अभ्यासणे व कृत्रिम श्वसनाच्या पद्धतीचा अभ्यास करणे. या अगोदरच्या पहिल्या भागामध्ये आपण लाइव वायरला चिकटलेल्या व्यक्तीला अलग करण्याचं तंत्र अभ्यासलेलं आहे. आता भाग दोन आहे. या भाग दोनमध्ये आपण कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला शॉक लागतो किंवा विजेच्या संपर्कात येते त्यावेळी विविध तंत्रांचा अवलंब करून किंवा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आपण त्या व्यक्तीला विजेच्या संपर्कातून तातडीनं अलग केलं पाहिजे. तर ह्या विजेच्या संपर्कातून त्या व्यक्तीला कशा पद्धतीनं वेगळं करायचं किंवा लाईव्ह वायरला चिकटलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने वेगळं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता यामध्ये जेव्हा आपण त्या व्यक्तीला वेगळं करतो त्यावेळेस ती व्यक्ती बेशुद्ध असण्याची शक्यता किंवा तिला इजा झालेली असण्याची शक्यता असते. तर अशी व्यक्ती जर बेशुद्ध असेल तर त्या व्यक्तीचा कृत्रिम श्वासोच्छ्वास जो आहे हा तातडीनं सुरू करणं गरजेचं आहे. तर ह्या कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू कसा करायचा तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या पद्धती असं आपण त्याला म्हणतो. ज्यावेळेस कृत्रिमरित्या एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू करण्यासाठी ज्या पद्धतींचा अवलंब केला जातो त्याला आपण काय म्हणतो, कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या पद्धती. विजेचा शॉक लागल्यानंतर किंवा अन्य अपघाताने जेव्हा व्यक्ती बेशुद्ध पडते त्यावेळी त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास काय झाला असतो, बंद पडला असतो. अशावेळी कृत्रिम श्वसन पद्धतींचा वापर करून नैसर्गिक श्वासोच्छ्वास चालू करता येतो. तर ह्या कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत पा, तर त्यातली पहिली पद्धत आहे शेफरची पद्धत. शेफरची पद्धत, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा शॉक लागला आणि त्या शॉक लागल्यामुळं किंवा अपघात झाल्यामुळं ती व्यक्ती बेशुद्ध पडली असेल आणि त्या व्यक्तीच्या पाठीकडील बाजूस जर इजा झाली असेल, जी शेफरची पहिली पद्धत आहे ती पहा, हे फार महत्त्वाचं आहे. अपघाती व्यक्तीच्या पाठीकडील भागात जर इजा झाली असेल तर त्यावेळेस आपण ही काय करतो, शेफरची पद्धत वापरतो. मग अशावेळी काय करायचं, जी अपघाती व्यक्ती आहे ह्या अपघाती व्यक्तीला सगळ्यात अगोदर स्वच्छ जागेवरती न्यायचं. त्या ठिकाणी जी लोकांची गर्दी असेल ती गर्दी कमी करायची. एखादी चटई किंवा स्वच्छ ब्लँकेट त्या ठिकाणी अंथरून त्यावरती काय करायचे, जी अपघाती व्यक्ती आहे त्या व्यक्तीला झोपवायचे, जे पाठ वरती राहील असं, पाठीच्या बाजूला इजा झालेली आहे तर पाठ वरती राहील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झोपवायचे. आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी झोपवल्यानंतर जी उपचार करणारी व्यक्ती आहे, या ठिकाणी आता आपण हवेशीर अशा जागेमध्ये त्या अपघाती व्यक्तीला आणलेलं आहे आणि आपण काय करतो आहे, त्या व्यक्तीवरती उपचार करायचे. तर उपचार करत असताना या पाय, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ही शेफरच्या पद्धतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही शेफरची पद्धत आहे. ही अपघाती व्यक्ती आहे, या अपघाती व्यक्तीला हे पा चटईवरती झोपवलेलं आहे, असं पालथी झोपवलेलं आहे. या ठिकाणी पाठीच्या बाजूला या व्यक्तीला इजा झालेली आहे. मग काय करायचं, त्या व्यक्तीला पालथं झोपवून अपघाती व्यक्तीला जी उपचार करणारी व्यक्ती आहे ह्या उपचार करणाऱ्या व्यक्तीने हिच्या कमरेजवळ या ठिकाणी बसलेली आहे. पहिली व्यक्ती कमरेजवळ बसायचं आणि अपघाती व्यक्तीचे जे दोन्ही हात आहेत हे दोन्ही हात वरती सरळ रेषेत वरती न्यायचे. त्याच वेळेस उपचार करणारी जी व्यक्ती आहे या उपचार करणाऱ्या व्यक्तीने या पद्धतीमध्ये जर हे पहा, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हिच्या शेवटच्या बरगडीजवळ या ठिकाणी
ते बरगडे आहेत या अपघाती युक्तीच्या शेवटच्या बरगडीजवळ दोन्ही बाजूला आपले दोन्ही हात पसरवून, हाताचे पंजे दोन्ही पसरवून या उपचार करणाऱ्या व्यक्तीने दाब द्यायचा त्या ठिकाणी. अशा प्रकारे दाब देण्याची आणि दाब काढून घेण्याची ही क्रिया सतत चालू ठेवायची. आणि त्याच वेळेस मध्यंतरीच्या काळात हे पाहायचं कशा पद्धतीने उपचार प्रक्रिया चालू आहे बा. अशा पद्धतीने या ठिकाणी शेवटच्या बरगडीजवळ दोन्ही हाताने उपचार करणाऱ्या व्यक्तीने त्या ठिकाणी दाब देण्याची आणि दाब काढून घेण्याची क्रिया करायची. दुसऱ्या एका व्यक्तीने सहकार्याने काय करायचं, त्याच वेळेस डॉक्टरना बोलवण्यासाठी पाठवायचे, डॉक्टरना बोलवून आणायचे. आणि डॉक्टर आल्यानंतर आपण जे काय उपचार केलेले आहेत त्या उपचारांची माहिती द्यायची आणि मग पुढं डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणे, पण डॉक्टर येईपर्यंत ही क्रिया सतत चालू ठेवायची. हा लक्षात. नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढं जे काय उपचार करतील त्याच्यानुसार वागायचं. हा लक्षात. म्हणजे सगळ्यात ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे पा, की ही उपचार पद्धती शेफरची जी पद्धत आहे ही पद्धती अपघाती व्यक्तीला जेव्हा पाठीकडील बाजूस इजा होते, मग ती शॉक लागल्यामुळं असेल किंवा इतर कोणता अपघात झाल्यामुळं असेल, पाठीकडील बाजूची झाली ही पद्धत वापरली जाते. अपघाती व्यक्तीस हवेशीर जागेत स्वच्छ अशा चटईवरती किंवा ब्लँकेटवरती पालथी झोपवायचं, त्यानंतर त्याची मान जी आहे अपघाती व्यक्तीची एका बाजूला वळवायची, त्यानंतर उपचार करणाऱ्याने किंवा आपण स्वतः गुडघ्यावर त्याच्या कमरेजवळ बसायचं, आपल्या दोन्ही हाताची बोटे अपघाती व्यक्तीच्या सर्वात खालच्या बरगडीजवळ अशा रीतीने ठेवावेत की आपले ताठ पसरलेले अंगठे त्याच्या पाठीच्या कण्याशी समांतर येतील व बोटे बरगडीच्या दिशेने येतील, अशा प्रकारे ठेवायची. आणि त्यानंतर हळूहळू त्याच्या पाठीवरती दाब द्यायचा, म्हणजे ते बोटं जो पंजा आहे हाताचा, जे आपण बोटं शेवटच्या बरगडीजवळ त्याच्यात ठेवलेली आहे ते त्या ठिकाणी दाब द्यायचा पाठीवरती आणि त्या बरगडीच्या तिथं, आणि 2 सेकंद आणि त्याची जे 2 सेकंद दाब देण्याची आणि पुन्हा दाब काढून घेण्याची, 2 सेकंद दाब देण्याची आणि पुन्हा काढून घेण्याची, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्रिया सतत करायची. हा लक्षात. त्यानंतर त्याच्या पाठीवरील दाब हळूहळू कमी करायचा, दाब द्यायचा आणि हळूहळू दाब कमी करायचा. याप्रमाणे 1 मिनिटामध्ये 15 ते 20 वेळा ही क्रिया करावी. असे केल्याने अपघाती व्यक्तीच्या बरगड्या आकुंचन व प्रसरण पाहून हवा आत बाहेर जाते व नैसर्गिक श्वासोच्छवास सुरू होतो. असं केल्यामुळे काय होतं की शेवटच्या बरगडीजवळ आपण दाब दिल्यामुळं त्या ठिकाणी आकुंचन आणि प्रसरण त्या बरगड्यांच्या तिथं होऊन आपल्या फुफ्फुसामध्ये सुद्धा किंवा छातीच्या तिथं आकुंचन प्रसरण होऊन श्वासोच्छवास हा सुरू होतो. नैसर्ग आणि अशा पद्धतीने कृत्रिम श्वासोच्छवास पद्धती ही केल्यामुळं नंतर मग हळूहळू काय होतो, तो नैसर्गिक श्वासोच्छवास त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा सुरू होतो बरगड्यांच्या तिथं आकुंचन आणि प्रसरण झाल्यामुळं. परंतु तेवढ्या पिरियडमध्ये एका व्यक्तीने डॉक्टरकडे जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे, बोलवून आणायचं डॉक्टरला आणि डॉक्टरना आपण केलेल्या उपचाराची माहिती द्यायची. लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही आपण शेफरची पद्धत पाहिली. आता दुसरी पद्धत आहे नेल्सनची पद्धत, किंवा यालाच सिल्वेस्टरची पद्धत असंही म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये अपघाती व्यक्तीच्या पोटाकडील किंवा छातीकडील, जसं आपण पहिल्या पद्धतीत पाहिलं अपघाती व्यक्तीच्या पोटा पाठीकडील बाजूस इजा झाली की शेफरची पद्धत, आणि तर पोटाकडील बाजूस इजा झाली की सिल्वेस्टरची पद्धत किंवा नेल्सनची पद्धत. लक्षात. पाठीकडील बाजूस इजा झाली की शेफरची पद्धत वापरायची, पोटाकडील किंवा छातीकडील बाजूस इजा झाली तर ती नेल्सनची किंवा सिल्वेस्टरची पद्धत वापरायची. ती शॉक लागल्यामुळं हो किंवा अपघातामुळं हो किंवा काही इतर इजा झाल्यामुळं झाली, त्या ठिकाणी इजा झाली असेल तरी त्या ठिकाणी ही सिल्वेस्टरची पद्धत आपण वापरू शकतो. तर या पद्धतीमध्ये जी अपघात झालेली व्यक्ती आहे या अपघाती व्यक्तीला अगोदर सांगितल्यानुसारच शेफरच्या पद्धतीने जसं आपण आहे अशा पद्धतीनंच हवेशीर जागेमध्ये स्वच्छ जागेमध्ये त्या व्यक्तीला न्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ अशी चटई किंवा ब्लँकेटवरती त्या व्यक्तीला झोपवायचं आहे. आता या पद्धतीमध्ये काय झालेलं असतं, पोटाकडील किंवा छातीकडील बाजूस इजा झाल्यामुळं
ते पोट वरच्या बाजूला राहील अशा पद्धतीने त्या व्यक्तीला झोप व्हायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही आकृतीमध्ये पाहिलं तर लक्षात येईल, पहा हे पहा, ही नेल्सन किंवा सिल्वेस्टरची पद्धत आहे. ही अपघाती व्यक्ती आहे, अपघाती व्यक्तीला स्वच्छ जागेवरती या ठिकाणी चटईवरती झोपवलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचे, ह्याचे ह्या व्यक्तीचे जे दोन्ही हात आहेत अपघाती व्यक्तीचे, अगोदर सरळ रेषेत ठेवायचे. त्याच्यानंतर ते कोपरामध्ये दुमडून, उपचार करणारी ही व्यक्ती आहे, उपचार करणारी त्याच्या कुठं बसेल, डोक्याजवळ बसेल. त्याच्यानंतर अपघाती व्यक्तीचे जे दोन्ही आहेत हे कोपरात असे दुमडायचे, हे पाय या ठिकाणी दुमडायचे आणि ते छातीवर ठेवायचे. आणि त्याच्या दोन्ही हात दुमडलेले जे छातीवर ठेवले आहेत त्याच्यावरती वरून काय करायचा, दाब द्यायचा या उपचार करणाऱ्या व्यक्तीने. असं सतत दाब देण्याची आणि दाब काढून घेण्याची क्रिया करायची, त्यामुळे छातीमध्ये आकुंचन आणि प्रसरण होऊन काय होईल, श्वासोच्छ्वास सुरू होईल. तर याला काय म्हणतात, नेल्सनची किंवा सिल्वेस्टरची पद्धत ह्या शब्दांनी. आणि ही क्रिया जी आहे ही सतत चालू ठेवायची आणि डॉक्टर येईपर्यंत चालू ठेवायची. एक जणाने डॉक्टरला बोलवायला जायचं आणि डॉक्टर आल्यानंतर आपण केलेल्या उपचाराची माहिती ही डॉक्टरना द्यायची आणि नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचे उपचार काय करायचे करायचे आहेत. लक्षात, तर या नेल्सनच्या पद्धतीमध्ये अपघाती व्यक्तीस पाठीवर झोपवायचं आहे स्वच्छ जागेवरती, त्याचे कपडे सैल करावेत, त्याच्या खांद्याखाली थोडी छोटीशी उशी द्यायची की ज्यामुळं त्याचं डोकं खालच्या बाजूस थोडंसं होईल. त्याच्या खांद्याखाली उशी देऊन त्याचे डोके खालच्या बाजूस करावे, ते थोडंसं त्याचं डोकं खाली राहील अशा पद्धतीने उशी द्यायची, म्हणजे मान आणि पाठ ह्याच्यामध्ये द्यायची. त्यानंतर उपचार करणाऱ्याने आपले गुडघे मुडपून किंवा हनुमान बैठक मांडून त्याच्या डोक्याजवळ बसायचं. त्यानंतर अपघाती व्यक्तीचे हात जे आहेत हे हात कोपराजवळ दुमडायचे, कोपराजवळ त्याचे हात पकडून ते सरळ, अगोदर सरळ करायचे, नंतर ते दुमडून सरळ करून जमिनीला टेकवायचे, नंतर ते कोपरात दुमडून त्याच्या छातीवर ठेवायचे आणि त्यानंतर वरून त्याचे हात जे छातीवर दुमडलेले आहेत त्याच्यावरती दाब द्यायचा आणि वारंवार दाब देण्याची आणि दाब काढून घेण्याची ही क्रिया करायची कंटिन्यू. आणि डॉक्टर येईपर्यंत आणि कृत्रिमरित्या श्वासोच्छ्वास सुरू होईपर्यंत, नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरू होईपर्यंत ही क्रिया चालू ठेवायची. तर अशा प्रकारची काय झाली, ही सिल्वेस्टरची पद्धत किंवा कृत्रिम नेल्सनची कृत्रिम श्वासोच्छ्वासाची पद्धत लक्षात. त्यानंतर तिसरी पद्धत आहे तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास. तिसरी पद्धत आहे तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास, यालाच माउथ टू माउथ मेथड असंही म्हटलं जातं, तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धत. तर या पद्धतीमध्ये पहा, जर आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल, हे पहा, तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास. तर विशेषतः लहान मुलांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो, किंवा ताबडतोब तातडीने श्वासोच्छ्वास सुरू होणं गरजेचं आहे अन्यथा धोका उद्भवू शकतो, अशा पद्धतीत या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास किंवा माउथ टू माउथ मेथड असं म्हणतात. जास्त करून लहान मुलांसाठी वापरतात, परंतु मोठ्यांसाठी वापरली तरी चालतं. मोठ्यांसाठी वापरत असताना त्यांचं तोंड अगोदर स्वच्छ करून घ्यायचे, जर तोंडामध्ये काही तंबाखू वगैरे असेल, पानबीन खाला असेल, तर ते काढून स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर एक पातळसा रुमाल घ्यायचा. त्याच्यापूर्वी स्वच्छ जागेवरती, चटईवरती किंवा ब्लँकेटवरती या व्यक्तीला झोपवायचं उत्थानी आणि नंतर मग त्याच्या तोंडात स्वच्छ करून नंतर एक पातळसा रुमाल की सहजासहजी हवा दुसऱ्या बाजूला जाईल असा पातळसा रुमाल घ्यायचा आणि तो पातळसा रुमाल किंवा पातळ कापड त्या अपघाती व्यक्तीच्या तोंडावर टाकायचं आणि उपचार करणाऱ्याने त्याच्या डोक्याजवळ बसायचं आणि त्याच्या तोंडावर तोंड ठेवून जोरात आतमध्ये फुंकर मारायची आणि तोंड बाजूला करायचं. पुन्हा थोड्या वेळाने तोंडात फुंकर मारायची आणि त्या तोंडावर तोंड ठेवून फुंकर मारायची, पुन्हा तोंड बाजूला करायचं. अशा पद्धतीने ही कृती सातत्याने करायची त्या व्यक्तीला शुद्ध येईपर्यंत किंवा श्वासोच्छ्वास सुरू होईपर्यंत आणि डॉक्टर येईपर्यंत ही क्रिया
चालू ठेवायची, तर ही काय झाली तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास किंवा माउथ टू माउथ मेथड असं याला म्हटलं जातं. तर या पद्धतीने पहा, अपघाती व्यक्तीस पाठीवर झोपून त्याचे तोंड स्वच्छ करावे, एक हात त्याच्या मानेखाली आणि दुसरा हात त्याच्या नाकावर ठेवावा, जे उपचार करत असताना एक हात त्याच्या मानेखाली आणि दुसरा हात त्याच्या नाकावर ठेवावा. त्यानंतर आपले तोंड त्याच्या तोंडात वरती ठेवून त्याच्या नाकपुड्या दाबाव्यात व जोरात त्याच्या तोंडात फुंकर मारावी. लक्षात त्यानंतर तोंडामध्ये जोरात फुंकर मारल्यानंतर पुन्हा उपचार करणाऱ्याने आपले तोंड बाजूला करायचे आणि साधारणपणे 5 सेकंदात एकदा ही क्रिया करायची आणि सातत्याने ही क्रिया चालू ठेवायची. म्हणजे तोंडात फुंकर मारायची, तोंड बाजूला करायचं उपचार करणाऱ्याने, हवा जाऊ द्यायची, पुन्हा फुंकर मारायची, नाक दाबून तोंडात फुंकर मारायची, पुन्हा तोंड बाजूला करून अशा पद्धतीने श्वासोच्छ्वास सुरूपर्यंत ही क्रिया चालू ठेवायची. हवा बाहेर पडली नाही तर त्याला एका कुशीवर झोपून त्याच्या मानेवर थोडे मारावे. ही क्रिया करत असताना, कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धती अवलंबून असताना, जर हवा बाहेर पडत नाही असं आपलं वाटलं तर त्या व्यक्तीला एका कुशीवर झोपून त्याच्या मानेवर थोडंसं मारायचं की त्यामुळं घशात काही अडकले असल्यास ते बाहेर पडेल. त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने ही कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धतीचा ने उपचार करायचे आणि ती श्वासोच्छ्वास सुरू होईपर्यंत आणि डॉक्टर येईपर्यंत ही पद्धत चालू ठेवायची. तर अशा पद्धती माउथ टू माउथ मेथड किंवा तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धत झाली. त्यानंतर पुढची आहे कृत्रिम रेस्पिरेटर पद्धत. कृत्रिम रेस्पिरेटर पद्धत, तर याच्यापूर्वी एक अजून एक जुनी पद्धत होती, जसं माउथ टू माउथ तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धत होती, तसं माउथ टू नोज म्हणजे उपचार करणारे आपल्या तोंडाने ज्या व्यक्तीवर उपचार करायचे त्याच्या नाकामध्ये फुंकर मारायचे. परंतु ही पद्धत विशेषतः आता कायलबाह्य झालेली आहे. तर ह्या माउथ टू नोज मेथडमध्ये काय केलं जातं की जे अपघाती व्यक्ती आहे त्या अपघाती व्यक्तीला स्वच्छ जागेवरती हवीशीर जागेवरती झोपवायचं, तिचं तोंड नाक बीक सगळं स्वच्छ करायचं, एक पातळ रुमाल त्या तोंडावर टाकायचा आणि उपचार करणाऱ्याने त्याच्या नाकामध्ये त्या रुमालाच्या वरून नाकामध्ये फुंकर मारायची आणि तोंड बाजूला करायचं. अशी क्रिया सतत चालू ठेवायची आणि डॉक्टर येईपर्यंत चालू ठेवायची श्वासोच्छ्वास. तर अशा प्रकारे माउथ टू नोज मेथड देखील आहे. त्यानंतर पुढची पद्धत आहे कृत्रिम रेस्पिरेटर पद्धत. ही जी आधुनिक पद्धत आहे कृत्रिम रेस्पिरेटर पद्धत, तर यामध्ये काय असतं पहा, सध्या कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे एक साधन विकसित करण्यात आलं आहे. जसं आता आपण हे बाकीचे पाहिलं आहे की फक्त मॅन्युअली उपचार आपण या ठिकाणी करतो, त्याच्यामध्ये कोणतेही साधन वापरत नाही. उपचार करणारी व्यक्ती डायरेक्ट आपल्या हाताने त्या ठिकाणी मॅन्युअली उपचार करत असते. परंतु या पद्धतीमध्ये कृत्रिम रेस्पिरेटर पद्धतीमध्ये एक साधन असतं विकसित झालेलं आहे, नवीन तंत्रज्ञानानुसार एक कृत्रिम श्वासाचं एक साधन विकसित करण्यात आलं आहे, त्यास रेस्पिरेटर असं म्हणतात, त्यास रेस्पिरेटर असं म्हणतात. तर यामध्ये आकृतीत पाहणार आहे, एक रबरी फुगा असतो आणि त्यास एक मुखवटा मास्क जोडलेला असतो. हा मास्क अपघाती व्यक्तीच्या नाकावर व तोंडावर ठेवला जातो. रबरी फुगा किंवा जो मास्क रबरी फुगा असून त्याचा एक जो मुखवटा किंवा मास्क आहे हा अपघाती व्यक्तीच्या नाकावर व तोंडावर ठेवला जातो. त्याच्या रबरी फुग्याला 1 मिनिटात 12 ते 15 वेळाप्रमाणे दाबले जाते. जेव्हा रबरी फुग्यातील हवा एअर फिल्टरमधून जाते व आतील व्हॉल्वला उघडते त्याचवेळी बाहेरील व्हॉल्व बंद होतो. त्यामुळे फिल्टर होऊन आलेली शुद्ध हवा मास्कद्वारे अपघाती व्यक्तीच्या नाकातून फुफ्फुसामध्ये जाते. जेव्हा रबरी फुग्यात सोडले जाते तेव्हा आतील व्हॉल्व बंद होतो आणि बाहेरचा व्हॉल्व ओपन होतो. अलग अलग सवाल, जेव्हा रबरी फुग्याला 1 मिनिटात 12 ते 15 वेळाप्रमाणे दाबले जाते तेव्हा रबरी फुग्यातील हवा एअर फिल्टरमधून बाहेर जाते व आतील व्हॉल्वला उघडते त्याचवेळी बाहेरील व्हॉल्व बंद होतो. त्यामुळे फिल्टर होऊन आलेली शुद्ध हवा
मास्कद्वारे अपघाती व्यक्तीच्या नाकातून फुफ्फुसामध्ये जाते. लक्षात येते का? तो फुगा दाबल्यामुळं अपघाती व्यक्तीच्या नाकातून ती हवा जी आहे ती फुफ्फुसामध्ये जाते, आणि जेव्हा रबरी फुग्यात सोडले जाते तेव्हा आतील वाल्व बंद होतो. रबरी फुगास दाबायचं आपण सोडलं तर आतील वाल्व बंद होतो आणि बाहेरचा वाल्व ओपन होतो, त्यामुळे कृत्रिमरित्या सोडलेली हवा परत बाहेर येऊन निघून जाते. अशा प्रकारे रेस्पिरेटरी अपघाती व्यक्ती शुद्धीवर येण्यास मदत होऊन बेशुद्ध व्यक्ती शुद्धीवर येते. आलं लक्षात? तर जो फुगा आहे त्या फुग्याला दाबून मास्कच्या साहाय्याने हवा त्या ठिकाणी आतमध्ये जाते, दाबलं की आणि पुन्हा सोडलं की बाहेर येते. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी झडपा ज्या आहेत त्या उघडझाप होतात, वाल जी आहे तिथल्या फुफ्फुसाच्या, आणि त्या उघडझाप झाल्यामुळं त्या ठिकाणी श्वासोच्छ्वास सुरू होतो. तर याला रेस्पिरेटर पद्धत ही की जी कृत्रिम आणि आधुनिक पद्धत आहे की ज्याचं ताबडतोब या ठिकाणी श्वासोच्छ्वास या पद्धतीने सुरू होऊ शकतो. या ठिकाणी जर आकृतीमध्ये तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल हे पहा अशा पद्धतीचे हे साधन आहे रेस्पिरेटर म्हणजे कसं आहे पहा. या ठिकाणी हे पहा हा फुगा आहे, याला पुढे या ठिकाणी मास्क जोडलेला असतो. हे पहा हा मास्क अलग लक्षात की तोंडावर जो ठेवायचा मास्क, हां त्यानंतर इथं वाल्व असतो, या ठिकाणी एक फिल्टर असतो. ह्या आता काय होतं पहा, या ठिकाणी हा इथं जो दाखवलेला आहे पहा हा मास्क या ठिकाणी ठेवलेला आहे या अपघाती व्यक्तीच्या तोंडावर, त्यानंतर हा फुगाला दाब दिलेला आहे. या फुग्याला या ठिकाणी दाब दिल्यानंतर हवा आतमध्ये जाते, त्यानंतर जेव्हा फुगा आपण दाबायचं बंद करतो तेव्हा त्या वाल्वमधून हवा बाहेर पडते. दाबला किंवा मास्कच्या माध्यमातून हवा आत जाते, मास्क तोंडावर ठेवला आहे तर फिल्टर होऊन हवा, आणि सोडलं की पुन्हा ती हवा तोंडातली हवा बाहेर पडते या वाल्वमधून. तो जो वाल्व दिला आहे याच्यातून ती बाहेर पडते. तर अशा प्रकारे कंटिन्यू त्या ठिकाणी रेस्पिरेटरचा फुगा दाबून हवा आतमध्ये देण्याची आणि हवा बाहेर पाडण्याची अशी क्रिया केली जाते. याला रेस्पिरेटर पद्धत असं म्हटलं जातं की जे अत्याधुनिक तंत्रज्ञानासाहाय्याने लवकरात लवकर त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू करता येतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय झाल्या, कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. तर यामध्ये विजेचा शॉक बसून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू कसा करायचा याची आपण या ठिकाणी हे स्किल या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळू शकतं. आणि अचानक जर असा प्रसंग आला अपघातामुळं किंवा शॉक लागल्यामुळं किंवा काही काही वेळेस पाण्यात पडल्यामुळं व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढतात तेव्हा देखील श्वासोच्छ्वास बंद पडलेला असतो, तर अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही श्वासोच्छ्वास त्या व्यक्तीचा सुरू करू शकताय कृत्रिमरित्या. तर ह्या पद्धती तुम्हाला माहिती असणं आणि त्या करता येणं गरजेचं आहे. आता हे करत असताना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे पहा. कृत्रिम श्वसन चालू ठेवून डॉक्टरांना बोलवावे व डॉक्टर येईपर्यंत चालू ठेवावे हे केलं पाहिजे. अजून काय करायचे, डॉक्टर आल्यानंतर त्यांना अपघाताचे स्वरूप व केलेले प्रथमोपचार यांची माहिती द्यावी. प्रथमोपचार करणाऱ्याने शांततेत व सातत्याने चालू ठेवावेत. म्हणजे हे केलं पाहिजे, हे करा. आणि काय करायचं नाही पहा, चुकीच्या पद्धतीचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर प्रथमोपचार करताना घाई गडबड करू नका. तर ह्या गोष्टी करू नका हे या ठिकाणी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगितलं. म्हणजे योग्य त्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, योग्य ती पद्धत वापरून त्या व्यक्तीला शुद्धीवर आणलं पाहिजे. जर माहीत नसेल तर ती उपचार पद्धती वापरू नका, घाई गडबड करू नका, हे करू नका. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे आपण पाहिलेलं आहे की कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे. तर हे तुम्हाला देखील कोणत्याही क्षणी या पद्धतींचा वापर जशी जर अशी परिस्थिती काही निर्माण झाली की बेशुद्ध व्यक्ती पडलेली आहे तुमच्या समोर शॉक लागून किंवा अपघातामुळं, तर त्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी तुम्ही या पद्धतींचा वापर करू शकता. ओके okay.